बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन बुलढाणा पोलिसांनी मोटरसायकल संबंधित गुन्ह्याची उकल करत 4 आरोपी निष्पन्न केले आहे. त्यातील अकोला जिल्ह्यातून 3 आरोपी तसेच नांदेड जिल्हा तालुका माहूर येथील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. अकोला जिल्ह्यातील 24 वर्षीय आरोपी विशाल दुर्योधन इंगडे, 25 वर्षीय अंकित प्रमोद मुलनकर तसेच नांदेड जिल्ह्यातील 31 वर्षीय विकास बबनराव मोरे व 38 वर्षीय सिद्धार्थ श्रावण खरात या आरोपींना अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर कंपनीच्या 17 मोटरसायकल, हिरो HF डिलक्स कंपनीच्या 4 मोटरसायकल आणि होंडा ॲक्टिवा कंपनीच्या 2 मोटरसायकल असे एकूण 23 मोटरसायकल जप्त केले असून एकूण 9 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केले असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे. काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचं सत्र चालू होतं आणि आम्ही या मोटरसायकल चोरीच्या मागे लागलो होतो. यासाठी आम्ही एक स्पेशल 2 टीम्स आम्ही त्याच्यामध्ये तयार करतो. खामगाव साहेब पवार आणि पवार गांधी साहेब अशोक थोर साहेब खामगाव साहेब आणि साहेब या सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केली, भरपूर कामगिरी केली आणि त्यांनी आज 26 मोटरसायकल त्यांनी रिकवर केल्या आहेत. या मोटरसायकलचे गुन्हे जे आहेत हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घडत आहेत. आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे 7 गुन्हे, जळगाव जिल्ह्याचे 7 गुन्हे, वर्धा जिल्ह्यातले 2 गुन्हे, नागपूर जिल्ह्यातले 4 गुन्हे, वाशिम जिल्ह्यातला 1, हिंगोली 1 आणि अमरावती 1 असे गुन्हे याच्यामध्ये या गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या एवढ्या आपण 26 मोटरसायकल आपण यामध्ये रिकवर केले आहेत आणि याच्यामध्ये आमच्या आमचे एसपी खामगाव, एसपी गोंदिया, जिल्हा महामंड साहेब आणि एसपी गांधे साहेब, पवार साहेब खामगाव साहेब आणि दिवस रात्र त्यांनी स्वतःला झोपून दिला.